शासनाने मंजूर केलेली सुळकूड उद्भव धरून दूधगंगा पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी या मागणीसाठी इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाला शुक्रवारी इचलकरंजीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरम्यान इचलकरंजी शहरासाठी सुळकुड पाणी योजना मंजूर झाली असून त्यासाठीचा निधीही प्राप्त झाला आहे केवळ गैरसमजातून या योजनेला विरोध होत असला तरी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन दरबारी मी प्रयत्नशील आहे सुळकूड पाणी योजना कृती समितीचे शिष्टमंडळ मुंबईला आल्यास पाणी पुरवठा मंत्र्यांसोबत बैठक घडवून आणू अशी ग्वाही खासदार दैरशील माने यांनी यावेळी दिली माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतीसह पिण्याला कोणालाही पाणी कमी पडणार नाही तशा तांत्रिकदृष्ट्या पाहणी करूनच सुळकूड योजना शासनाने मंजूर केली आहे ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि ती त्यांनी पूर्ण करावी असे सांगत काही जण स्वतःच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांमध्ये केवळ गैरसमज पसरवून योजनेबाबत चुकीची माहिती देत असतील तर शेतकऱ्यांनी त्यांच्या नादाला लागू नये शेतीला पाणी कमी पडणार नाही याची हमी मी देत असून सामंजस्याची भूमिका घ्यावी असे आवाहन शेट्टी यांनी केले इचलकरंजी शहराला राज्य शासनाने सुळकूळ उद्भव धरून दूधगंगा पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे परंतु या योजनेला कागलशिरोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि नदीकाठावरील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे तर शासनाने मंजूर केलेली योजना तातडीने कार्यान्वित करून इचलकरंजीला पाणी द्यावे यासाठी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने विविध मार्गाने पण शांततेत आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता यावेळी माजी नगराध्यक्षा ऍडव्होकेट अलका स्वामी प्रताप होगाडे मदन कारंडे रवींद्र माने शशांक बावजकर विठ्ठल चोपडे सागर चाळके अभिजित पटवा पुंडलिकभाऊ जाधव नितीन जांभळे राहुल सातपुते विकास चौगुले शिवाजी साळुंके सदामलामध्ये भाऊसाहेब कसबे प्रकाश मोरबाळे भाऊसो आवळे सयाजी चव्हाण राजू आलासे आदींसह विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली या आंदोलनात सुनील महाजन रवी रजपुते अजित मामा जाधव अमित गाताडे प्रताप पाटील दौलत पाटील स्वाती माळी शोभा इंगळे रीटा रॉड्रिग्यूस पांडुरंग मातुगडे अण्णासाहेब कागले राजा कांबळे विश्वनाथ मुसळे श्रीपाद कुलकर्णी अक्काताई खरबुडे कॉम्रेड दत्ता माने विनय महाजन बसगोंडा पाटील सुनील बारवाडे महेश बोहरा यांच्यासह शहरातील विविध मान्यवरांसह विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना सेवाभावी संस्था सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला